तुमच्यात आणि गोपीचंद पडळकर या दोघांमध्ये स्पर्धा एक सुरू असते आणि ती स्पर्धा सुरू असते की पवार कुटुंबाला सर्वाधिक खालच्या पातळीवर जाऊन टीका का करायची. हे तर या दोघांमध्ये तुमचं काही ठरलंय का? आज एकानं उद्या एकानं असं काही बोलायचं आणि पवार कुटुंबाला सारखं टार्गेट करायचं आणि असा निर्णय तुम्हाला फडणवीसाने दिलेला आहे का? एक मी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं जे काही आम्ही 2014 पासून त्यांच्या बरोबर आहे, कधीही कुणावर तुम्ही अटॅक करा, कुणाच्या विरोधात आंदोलन करा, सरकार असताना सरकार नसताना कधीही त्या माणसानं सांगितलं नाही. बरं, हे मी अगदी प्रजळपणानं स्पष्ट करतो. ओके, काही सल्ला आम्ही त्यांच्याकडं घ्यायला जातो, विचारतो, तो माणूस आम्हाला व्यवस्थित सांगत असतो की यातून सदाभाव काय हाताला लागेल, एखादं आंदोलन करायचं झालं आम्ही उगाच काहीतरी मागणी केली तर तो अभ्यासपूर्ण माणूस सांगत असतो की इथं आपण जरी असलो तरी ह्याच्या पुढे आपण देऊ शकत नाही. एसटी आंदोलनामध्ये त्या माणसाने आम्हाला स्पष्ट सांगितलं की सदाभाव आता थांबायला लागते, कारण याच्या पुढे कोणतेही सरकार आलं तर फार काय देऊ शकत नाही. त्यामुळं मला एक काय वाटतं, तुम्हाला खरं सांगतो, राजकारणामध्ये बऱ्याच वर्षानं या महाराष्ट्राच्या पटलावरती वसंतदादालाही हरवू शकतो, यशवंतराव चव्हाणांनाही मी शरण आणू शकतो आणि दिल्लीलाही झुलवू शकतो, ही किमया शरद पवारांच्यात आहे असा जो काही आभास तयार झालेला होता तो आभास तोडून काढण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसने केलं. आता ठीक आहे, त्याची बिचाऱ्याची जात बऱ्याच वेळा आडवी येते, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशमुख पाटील असला की तो सगळीकडे चालतो, तो बिचारा ब्राह्मण असून आडनाव जरी देशमुख असलं तर लवकर कळला नसता, मग यांना वाटलं असतं या आपल्या जात कोणीचा आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा सेटबॅक आहे आणि पवार साहेबांना दोन हात करणारा पहिल्यांदा पट्ट्या भेटला देवेंद्र फडणवीसच्या रूपानं. त्याचं कारण असं आहे ते मी सांगतो पुढं, त्याचं दवाखाना नाही, त्याच्या शाळा नाही, त्याच्या कारखाना नाही, त्याचं सूतगिरण नाही, त्याचं काही नाही, त्यामुळे ह्या घड्यांना काही गावत बी नाही, त्यामुळं त्याची भीती ह्याला वाटते. पवारांना देवेंद्र फडणवीसचा राग नाही, ते त्यांच्या टोळीत सामील होत नाही म्हणून राग आहे, राग अजिबात.